या सेवा ॲपच्या द्वारे सर्व जिल्ह्यातील पोलीस स्टेशन, पोलीस चौकीमधील रोजची किती प्रकरणे कोणत्या पद्धतीने हाताळली जातात त्यावर नियंत्रण ठेवला जातो. सर्व पोलीस स्थळांना भेट देणाऱ्या व्यक्तींची माहिती ठेवण्याचे काम या ॲपद्वारे केले जाते. सर्व पोलिसांकडून नागरिकांना सर्वतोपरी मदत व्हावी हाच या ॲपमागचा उद्देश आहे. सध्या वाढत्या गुन्हेगारीमुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रकरण हे व्यवस्थित हाताळले जातेच असे नसते, त्यामुळे पोलिसांची धांदल उडण्याची शक्यता असते. काही वेळेस पोलीससुद्धा वैतागून काही प्रकरणाला गंभीररित्या घेत नसावे आणि नागरिकांना निराशा पत्करावी लागते. या सर्व गोष्टीचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी सेवा ॲपची नवीन सेवा लोकांसाठी राबवली. याद्वारे सामान्य नागरिक काही अडचणी घेऊन कुठल्या पोलीस स्टेशनला किंवा चौकीला गेला की संबंधित पोलिसांनी त्यांचे नाव तसेच चौकीला येण्याचे कारण असे टॅबवरून भरून ती माहिती सेवांवर पाठवली जाते आणि त्या नागरिकाची अडचण सोडवली जाते. सेवा कार्यप्रणालीची सुरुवात 1 सप्टेंबर 2018 पासून झाली. सेवा कार्यप्रणाली ही पुणे शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांनी सुरू केलेली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला पुणे शहरामध्ये म्हणजे 29 पोलीस स्टेशन आहेत, 102 चौक्या आहेत, भरोसा सेल आहे, सायबर पोलीस स्टेशन आहे, 30 पोलीस स्टेशनला 30 टॅप फोन दिलेले आहे, 102 चौक्यांना दिलेले आहेत सायबर पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे भरोसा सेल या सगळ्यांना टॅप दिलेले आहेत. त्या टॅबमध्ये येणाऱ्या तक्रारदारांची किंवा अभ्यंगतांची माहिती घेतली जाते, ती माहिती सेवा कार्यप्रणाली या ठिकाणी अपलोड केली जाते. सेवा कार्यप्रणालीमध्ये प्रशिक्षित कर्मचारी आहेत, ते त्या आलेल्या माहितीतील तक्रारदारांना अभ्यंगतांना फोन करतात आणि त्यांचं पोलीस स्टेशनला त्यांना मदत मिळाली आहे का किंवा ज्या कामासाठी ते पोलीस स्टेशनला गेलेत तक्रारदार ते काम त्यांचं झालं आहे का याबाबत विचारणा करतात. ज्या तक्रारदारांचं काम झालं नसेल, ज्यांना मदत मिळत नसेल पोलीस स्टेशनला, त्यांची नोंद असमाधानी रजिस्टरमध्ये घेतली जाते आणि त्याबाबत आम्ही डायरेक्ट संबंधित पोलीस स्टेशनचे वपोनी यांना कळवतो. ते तक्रारदारांना मग संपर्क करून त्यांच्या तक्रारीचं निवारण करतात. अशा प्रकारे सेवा कार्यप्रणालीचे कामकाज चालू आहे. महिला ज्येष्ठ नागरिक जे पोलीस स्टेशनला जातात, मग महिलांना शक्यतो त्यांचे कौटुंबिक वाद असतात, मग त्यांना काउन्सिलिंग हवं असतं, तर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये भरोसा सेल आहे, तर त्याबाबतही पोलीस स्टेशनला माहिती मिळते किंवा आमच्याकडे आम्ही त्यांना फोन केल्यानंतरही आम्ही त्यांना माहिती देतो की भरोसा सेलला आपण येऊ शकता. मग तिकडे त्यांचं अर्ज वगैरे स्वीकारून दोन्हीकडच्या म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या पतीकडच्या लोकांना, कुटुंबियांना बोलवतात आणि त्यांना काउन्सिलिंग करतात की जेणेकरून त्यांचे वाद मिटावेत याबाबत त्यांना समज दिली जाते. त्यानंतर काही वेळाने सेवाचे अधिकारी त्या नागरिकाला वैयक्तिक फोन करून पोलिसांनी तुमची अडचण कशा पद्धतीने सोडवली अशा प्रकारचा अभिप्राय घेतात. यामुळे सर्व पोलीस स्टेशनवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. आतापर्यंत सेवा कार्यप्रणालीमध्ये 190,000 लोकांचे जे तक्रारदार आहेत त्यांची माहिती आलेली आहे. त्यापैकी 166,000 लोकांना सेवा कार्यप्रणालीच्या माध्यमातून संपर्क साधला आहे. त्यापैकी 1,500 लोकांनी असमाधान व्यक्त केले होते. अशा लोकांच्या ज्या पोलीस स्टेशन ज्या खात्याच्या तक्रारी आहेत अशा पोलीस स्टेशनचे वपोनी किंवा ACP DCP असतील यांच्याकडे सदर जे कोणी तक्रारदारांच्या ज्या प्रकारच्या तक्रारी आहेत अशी जी काही माहिती होती ती संबंधित ज्या अधिकारी आहेत त्यांना वेळोवेळी पाठवली आहे व त्याचा पाठपुरावा करून त्या लोकांचे तक्रारीचे निरसन केलेले आहे.